नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। 9 ऑगस्ट रोजी यारी दोस्ती ग्रुप पालघर मार्फत जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दुर्गम डोंगराळ व जंगलमय प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाकडे लक्ष वेधण्यासाठी युनोने 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले आहे। संपूर्ण देशासह आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला। तर यारी दोस्ती ग्रुप तर्फे आदिवासी दिवस साजरा करण्याबरोबरच सध्याच्या युवा पिढीला प्रोत्साहन देत सन्मानित कार्यक्रम आयोजित करून हा दिवस साजरा केला। डहाणू महालक्ष्मी विवळवेढे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। काल जगभरात जागतिक आदिवासी दिवस जल्लोषात साजरा झाला। पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून यारी दोस्ती ग्रुप हा संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय विषयावर काम करत आहे। याकरिता हाच उद्देश समोर ठेवून यारी दोस्ती ग्रुप मार्फत कालचा हा दिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात गरजेवेळी गरजू रुग्णांना रक्त दिलेल्या यारी दोस्ती ग्रुप मधील रक्तदान वीरांचे सत्कार आणि त्यांना ग्रुप कडून प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आणि महालक्ष्मी येथील आश्रम शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप मार्फत प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। तसेच यारी दोस्ती फाउंडेशन या ग्रुपला प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळवून दिल्याबद्दल तसेच ग्रुपला वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल उपस्थित पत्रकारांचा व त्यांच्या सोबत आदिवासी पारंपरिक वाद्य तारपा वादक यांचा देखील ग्रुप मार्फत प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। त्यानंतर बाईक रॅली काढून महालक्ष्मी ते कासा येथील क्रांती सूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांचे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। Thank you.